या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची। स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा, पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। आई वडील जगातील सर्वोच्च दैवत असून तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे असे प्रतिपादन हरिभक्त परायण बाळू महाराज गिरगावकर यांनी हरेराम नगर येथे दत्त जयंती निमित्त केले आहे। परमार्थ करण्यासाठी प्रपंच सोडण्याची गरज नाही, प्रपंच नेटका केला त्यातच ईश्वर भेटतो असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण बाळू महाराज गिरगावकर यांनी केले। शनिवारी सकाळी 11 वाजता तालुक्यातील हरेराम नगर येथील पारंपरिक दत्त जयंती उत्सवात काल्याचा कीर्तन सेवा देताना गिरगावकर महाराज बोलत होते। प्रतिवर्षीप्रमाणे हरेराम नगर येथे भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कंसे आणि कंसे कुटुंबियांच्या वतीने आयोजित दत्त जयंती सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली। कोरोनाविषयक नियमांचे पालन करत 7वा दिवस हा उत्साहात साजरा करण्यात आला। हरेराम नगर येथील दत्त जयंती उत्सवाला 4 पिढ्यांची परंपरा आहे। पंचक्रोशीतील भाविक दरवर्षी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होतात। शनिवारी सकाळपासून भाविकांची हरेराम नगर येथे दर्शनासाठी रीग लागलेली पाहायला मिळाली। आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। तालुक्यातील अनेक गावातील भाविकांनी या उत्सवात सहभाग घेतला होता। माजी मंत्री बबनराव लोणीकर यांना नुकताच पितृशोक झाल्याने त्यांनी या सोहळ्यात उपस्थित भाविकांना फोनवरून दत्त जयंतीच्या शुभेच्छा दिल्या। माजी आमदार सुरेशकुमार जेतलिया, सभापती कपिल आकात, बळीराम कडपे, जगन्नाथ काकडे, रमेशराव भापकर, शिवाजीराव सवने, प्रकाश सोळंके, रामेश्वर नळगे, सभापती रमेशराव सोळंके, अशोकराव बरकुले, उपसभापती रामप्रसाद थोरात, बंदेराव सवने, बाबा गाडगे, नितीन जोगदंड, सुरेश सोळंके, नगरसेवक बाबूराव हिवाळे, प्रकाश चव्हाण, राजेश भुजबळ, कृष्णा आरगडे, प्रवीण सातोंडकर, प्रदीप अंभुरे, रमेश आढाव, शिवाजी पाईकराव, राहुल सातोंडकर, संतोष चव्हाण, अजय कदम, ओंकार काटे, रोहन आकात, अंकुशराव नवल, मधुकर झरेकर, शिवाजीराव कादे, संभाजी खवल, लक्ष्मण शिंदे, तुकाराम सोळंके, विक्रम तौर, पांडुरंग खरात, विष्णू गायकवाड आदींसह तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय, वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। यावेळी लसीकरणाचीही व्यवस्था करण्यात आली होती। सय्यद जुनेद, AIN News, परतूर।